राजकीय सांस्कृतिक घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्र जन। स्मार्ट सिटी बनली गरिबांच्या संसाराचा कर्दनकाळ। जामनेर शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करण्यासाठी जामनेर नगर परिषदेकडून तारेवरची कसरत करताना व निधी खर्च करताना दिसत आहे। स्मार्ट सिटीचे काम गेल्या काही वर्षात चालू असताना मात्र पावसाळ्यात गरीब वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना मात्र संसार मोडल्याची परिस्थिती त्यांच्यावर आज उद्भवत आहे। कोरोनाने तर त्यांचा रोजगार हिसकवला, तर पावसाच्या पाण्याने संसारासाठी लागणारे साहित्य साधन सामग्री मातीमोल केली। प्रशासनाकडून या नागरिकांवर सांत्वनापर हात फिरवला जातो, परंतु पावसाळ्याच्या पाण्याने उद्ध्वस्त करणाऱ्या या परिस्थितीचे नियोजन कायमस्वरूपी प्रशासनाकडे नाही। जामनेर शहरातील अशीच एक घटना 27 ऑक्टोबर 2019 ऐन दिवाळी सणाच्या वेळेस अतिवृष्टीने वॉर्ड क्रमांक 1 व 2 मधील वस्तीला दिव्यांची दिवाळी नाही तर पाण्याची दिवाळी साजरी करावी लागली। समाजसेवकांनी तर त्यावेळेस पाहणी केली व प्रशासनाकडून पंचनामे करून तुटपुंजी रक्कम नागरिकांना मिळाली, मात्र येणाऱ्या काळात कायमस्वरूपी पावसाच्या पाण्याची समस्या दूर होईल असे नियोजन मात्र आतापर्यंत केले नाही। गेल्या 2 वर्षा अगोदर वॉर्डामधील महिलांनी व पुरुषांनी 28 ऑक्टोबर 2019 या दिवशी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांना संपूर्ण परिस्थिती अवगत केली। त्यावेळेस माननीय आमदार गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले की वार्डातील गटारी संरक्षक भिंत बांधण्याचा ठराव मंजूर करून तात्काळ काम चालू करतो। त्यावेळेस माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आश्वासन वर्षात पाणी पडलं नाही, एवढं पाणी काढले परमा पडलं समोर पडला तुम्ही नाही अर्धा महाराष्ट्र पाण्यामध्ये लोकांचे 2-3 मधल्या गावामध्ये पाण्यामध्ये गेलेले आहेत। बरोबर आहे, आता आपलं वावरातलं पाणी आलं आमच्या लक्षात आलं, काल रात्री आमचा विषय झाला, मशीन पाठवलं, आता गारायचं काही करता येणार नाही, आता पाणी मी खुळून गेलं तर काही होणार नाही आता वर्षभर। आता आपल्याला तरी पूर्ण संरक्षण भिंत बांधली तुमच्या बाजूला तिकडून की पाणी इकडे आत येणार नाही। आता जर शिक्षकांनी म्हणे एवढं एवढं पाणी गेलं लोकांच्या घरामध्ये, पाणी 50 वर्षात पडलं आणि एवढं पाणी पहिल्यांदा पडलं गावामध्ये, तर होणारच आहे ते। आता फक्त एवढं करा की तुम्हाला जे पाहिजे ते मी सांगितलं, आज ठराव घ्या, त्या कामाला बोलणं झालं की सुरुवात करा, भिंत संरक्षण भिंत बांधून घ्या म्हणजे पाणी आत येणार नाही, गटर करणे मोठी चौकी आरसीसीची एक मोठी 5 फुटाची ते करून घ्या म्हणजे पाणी सगळं नाल्यासारखं वाहून जाईल, आता त्याच्या जास्त काय करू शकतो आता पावसाळा जाऊ द्या, आता काय आता लगेच गाऱ्या म्हणजे तू म्हणता खुल्ला थोडी सिमेंट टाका तसं काही होणार नाही आहे, त्याला ठराव करणार पडेल। आता या पहिल्या आता काल पण आज उद्या आचारसंहिता संपलेली आहे, पहिल्याच मीटिंग मध्ये ठराव घेतो, पुढच्या महिन्यात टेंडर करून बांधकामाला सुरुवात करतो, आता पाणी पण पुढच्या पावसाळ्यापर्यंत तुमच्या गटारी तुमची संरक्षण भिंत तुम्हाला एकदम कडेकोट किल्ल्यासारखं करतो। काळाच्या ओघात मात्र वार्ड क्रमांक 1 व 2 ची समस्या मागे पडली आणि आज पुन्हा तीच 28 तारीख गरिबांसाठी अंधारमय झाली। 28 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतातील नाल्याचे पाणी घरामध्ये शिरले आणि पुन्हा एकदा संसार उपयोगी साधने पाण्यात वाहिली। घरातील लहान मुले व वयोवृद्ध यांना घेऊन सुरक्षित ठिकाणी रात्र काढावी लागली। पुन्हा तोच खेळ जामनेर तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक वार्डात येऊन यांनी पाहणी केली। अतिवृष्टीमुळे वॉर्ड क्रमांक 1 व 2 मध्ये शेतामार्गे पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करून येणारी पाण्याची दिशा बदलवल्यास कायमस्वरूपी समस्या दूर होईल असेही काही जाणकारांकडून बोलले जात आहे।